हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व पालक व विद्यार्थ्यांचं मी पी के ॲग्री अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो एकंदरीत महाराष्ट्रामध्ये कृषी व संलग्न विषयांची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे एकूण नऊ ब्रँचेससाठीची प्रवेश प्रक्रिया आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे ठीक आहे चार राऊंड झालेले आहेत पाचवं राऊंड ज्याला आपण स्पॉट राऊंड असं कन्सिडर करतो त्याची प्रवेश प्रक्रिया येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये होणार आहे त्याचं नोटिफिकेशन सर्वांसमोर आलेलं आहे सुद्धा काही पालकांच्या मनामध्ये आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहेत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे मिळेल सोबत सोबत जर आपले रेग्युलर व्ह्युअर्स जर असतील तर त्यांनी त्यांच्या रिलेटिव्ह मित्र मैत्रिणी भावाचा मित्र मैत्रिणीचा मित्र यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांचे जे काही एफर्ट्स आहेत ते एफर्ट्स कमी होतील बघा तेवीस तारखेला सीईटी टी सेल्सने हे लेटर पब्लिश केलेलं होतं हे प्रत्येकाने पाहिलेलं असेल वरच्या साईडमध्ये तुमच्या दृष्टीनं एक पॉईंट महत्त्वाचा आहे याच्यामध्ये परिशिष्ट जे काही होतं जे प्रॉस्पेक्टमध्ये सुरुवातीला दिलेलं होतं एच आणि आय हे आता रद्द केलेलं आहे एक्झॅक्टली काय खूप काही मोठी गोष्ट नाही काय मी तुम्हाला सांगतो परिशिष्ट मध्ये काय दिलेलं आहे बघा यापूर्वी जी स्पॉट राऊंडची प्रवेश प्रक्रिया व्हायची ती काही ठराविक कॉलेजेसमध्ये व्हायची फॉर एक्झाम्पल पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे तर तिच्या अंतर्गत ठराविक कॉलेजेस जे काय होते तिथेच ही प्रवेश प्रक्रिया व्हायची आता कोविडच्या सिच्युएशनमध्ये प्रशासन एवढी रिस्क घेऊ नाही शकत की काही ठराविक कॉलेजवरती सर्व विद्यार्थी बोलवायचे त्यामुळं आता ही प्रवेश प्रक्रिया अशी नाही राबवल्या जाणार आता ती ती प्रत्येक कॉलेजेसच्या रिस्पेक्टिव्ह प्लेसेसवरती राबवले जाणार जेणेकरून जो काही मॉब आहे तो मॉब डिस्ट्रीब्यूट होईल आणि कोविडचा जो काही प्रसार आहे हा प्रसार जास्त होणार नाही या उद्देशाने प्रशासनाने हे पाऊल उचललेलं असू शकतं असं मला वाटतं एच मध्ये काय दिलेलं होतं मग ठराविक कॉलेजेसची लिस्ट दिलेली होती की स्पॉट राऊंड कुठे होणार आहे ठीक एच मध्ये दिलेलं आता असं आहे का आता असं बिलकुल नाही आहे आता प्रत्येक कॉलेज ठीक आहे ॲग्रिकल्चरचे जेवढे काही कॉलेजेस आहेत ह्या सगळ्या कॉलेजेसवरती ही प्रवेश प्रक्रिया होणार आहे आयमध्ये काय दिलेलं होतं बघा एकाच कॉलेजला पूर्वी पूर्वीची गोष्ट सांगतो एकाच कॉलेजला जर सर्व विद्यार्थी जर बोलवले हो तर सगळ्यांचं ॲडमिशन एकाच दिवशी करणे सगळ्यांची प्रक्रिया एकाच दिवशी करणे हे प्रशासनाला पॉसिबल नव्हतं त्यामुळे त्यांनी काही कॅटेगरीज केलेले होती की जी काही डेट ठरलेली असेल त्या डेटला एटी फाईव्हच्या वरचे कॅन्डिडेट बोलवायचे नेक्स्ट डेटला आणखी पर्सेंटेज कमीवाले बोलवायचे त्यापेक्षा कमी जेणेकरून प्रशासनावरचा लोड कमी होईल या दृष्टीने ही आखणी केलेली होती हे सध्या असं होणार नाही ऑब्व्हियसली मॉब डिस्ट्रीब्यूट झालेला आहे कॅन्डिडेट डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे त्यामुळे असं काही होणार नाही सर्वच्या सर्व कॅन्डिडेट एकाच दिवशी बोलवल्या जातील त्यांची छाननी करून सगळे डॉक्युमेंट जे काही असेल ती प्रवेश प्रक्रिया तशी राबवल्या जाईल हे एक डेटचं शेड्यूल तुमच्या समोर आहे एक्झॅक्टली याच्यामध्ये काय होणार आहे बघा चोवीस तारखेला म्हणजे उद्या ठीक आहे उद्या काय होणार आहे एक लिस्ट डिस्प्ले होणार आहे संध्याकाळी साडेपाचच्या नंतर ही लिस्ट डिस्प्ले झाल्याच्या नंतर तुम्हाला तीन गोष्टी समजतील सर कुठल्या कुठल्या गोष्टी समजतील ज्या काही रिक्त जागा आहेत ठीक आहे रिक्त जागा समजतील एकूण जागा किती व्हॅकंट आहेत किती कॉलेजेसला आहेत हे समजेल आणि जी काही अंतिम प्रवेशित विद्यार्थी झालेले होते म्हणजे फोर्थ राऊंडला ज्या काही विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालेलं होतं त्या त्या कॉलेजेसला त्यांची गुणवत्ता यादी जी काय असेल फॉर एक्झाम्पल कट ऑफ वगैरे आपण म्हणू शकतो ते तुम्हाला एकदा समजतील आणि या स्पॉट राऊंडसाठी जे काही कॅन्डिडेट इलिजिबल असतील त्या पात्रता कॅन्डिडेट सुद्धा तुम्हाला याच्यामधनं समजणार आहेत कधी उद्याच्या लिस्टमधनं एवढ्या गोष्टी तुम्हाला फर्स्ट लिस्टमधनं समजतील आता जी काही ही स्पॉटची प्रक्रिया होणार आहे ही सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अशा तीन दिवशी होणार आहे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस बघा अठ्ठावीस तारखेला एक्झॅक्टली काय होणार आहे फॉर एक्झाम्पल एखादं कॉलेज आहे तिथं पर्टिक्युलर कॅन्डिडेटच्या जागा व्हॅकंट आहेत कॅटेगरी वाईज व्हॅकंट आहेत तो कॅन्डिडेट तिथं आला नाही किंवा ती जागा भरली नाही तर अठ्ठावीस तारखेला ती जागा कन्वर्ट करून भरण्यात येईल असं अठ्ठावीस तारखेला होईल ठीक आहे काही कॉलेजेसला मॅनेजमेंटच्या सीट्स असतात तर त्या मॅनेजमेंटच्या सीट्स कधी भरायच्यात त्या एकोणतीस ते एकतीसच्या दरम्यान भरायच्या आहेत ठीक आहे बाकी वर्ग सुरूचा वगैरे ते तुम्हाला अपडेट्स तुमचं तुमचं कॉलेज तुम्हाला देईल नंतर आणखी एक नोटिफिकेशनमध्ये हा पॉईंट तुम्ही पाहिलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी क्लिअर होत आहेत पॉईंट नंबर फर्स्टमध्ये हे दिलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी ॲडमिशन झालेलं आहे ते या स्पॉट राऊंडसाठी इलिजिबल ठरणार नाहीत मुद्दा क्रमांक एकमधनं हे क्लिअर होते पॉईंट क्रमांक दोन मध्ये काय आहे बघा तुम्हाला ज्या कॉलेजेसला रिस्पेक्टेड घ्यायचं आहे जिथं ॲडमिशन आहे तिथे तुम्हाला सकाळी दहाच्या आतमध्ये पोहोचवा लागणार आहे ठीक आहे दहा ते दुपारी एकच्या कालावधीमध्ये तुमचा रिपोर्टिंग कालावधी असेल या टाइम पिरियडमध्ये तुम्हाला त्या कॉलेजेसला रिपोर्टिंग करायची जी तुम्हाला रिक्त जागांची यादी समजली होती ती यादीमध्ये बघायचं की मला कुठल्या कॉलेजेसला जायचंय तिथं दहा ते एकच्या दरम्यान तुम्हाला तुमची रिपोर्टिंग करायची आहे तुम्ही एकदा रिपोर्टिंग केलीत ज्या काही महाविद्यालयामध्ये तेवढे कॅन्डिडेट येतील त्या सगळ्यांचे फॉर्म्स वगैरे कलेक्ट केले जातील आणि त्यांची दुपारी दोन वाजेपर्यंत एक लिस्ट पब्लिश केले जाईल राईट आमच्याकडे एवढे कॅन्डिडेट आले एवढ्यांचे एवढे एवढे अशा अशा प्रकारचे मार्क्स आहेत अशी एक तुम्हाला लिस्ट पब्लिश केल्या जाईल सोबत सोबत तुम्हाला स्पॉट राऊंडवरती जी काही फीज असेल स्पॉट राऊंडची जी काही फीज असेल वन थाउजंड रुपीज एवढी फीज त्यांनी आकारलेली आहे ही फीज तुम्हाला तिथे भरावी लागणार आहे आता त्या महाविद्यालयामध्ये तुम्ही गेलात बाकी इथून पुढची प्रक्रिया महाविद्यालयीन स्तरावरची आहे साडेपाच वाजेपर्यंत महाविद्यालय महा आय टीला रिपोर्टिंग करेल महा आय टी परत साडेसहा वाजता त्या कॉलेजची आणखी जर काही जागा व्हॅकंट असतील तर त्याची एक लिस्ट सेपरेटपणे डिस्प्ले करेल अशी सेम प्रक्रिया सव्वीस तारखेला होणार सत्तावीस तारखेला होणार आणि अठ्ठावीस तारखेला होणार अशी तीन दिवशी सेपरेट पर्य हे जी काही प्रक्रिया आहे अशी प्रक्रिया सेपरेटपणे होईल ठीक आहे होप सो तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर झालेले असेल या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल तर जी काही लिंक स्क्रोल होणार होताना दिसते तिथे मी डिस्कशन ग्रुप जो काय आपला पिकाग्री अकॅडमीचा तिथे तुम्ही तुमचे डाऊट्स विचारू शकता किंवा जे काही कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिसतात त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी करेल थँक्यू थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द बेस्ट